सो आता पंडे गणपती बाप्पा नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय व्लॉग. आणि आता आपण आहोत कोकणामध्ये आणि कोकणातील या शुभ आणि मंगलमय दिवशी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्या पण आता गणपती बाप्पाचं आगमन आहे म्हणजे आता आपण गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला चाललो आहे मूर्तीकारांकडे. इथून एक 10 मिनिटाचं अंतर आहे, आपण कारने जाणार आणि मग तिथून मग वॉक करत जावं लागणार. त्यांच्याकडून येताना मस्तपैकी हिरवीगार शेत आहेत आणि त्याच्यातून आपण आपल्या गणपती बाप्पांना घेऊन येणार आहोत. तर जास्त वेळ घेत नाही, पटापट देऊया गणपती बाप्पांना घरी घेऊन यायला. आणि आपलं मोठं घर देवाचं आणि इकडे प्रेरणा रांगोळी करते म्हणून बरंच सामान आणलं इकडे. तर आतमध्ये रांगोळी काढून झालेली आहे तर प्रेरणा बोलते ती नंतर दाखव. चला आता आपण पटापट देऊया. नाना काका बसले आहेत, पप्पा बसले आहेत, कृष्ण आला आहे, ड्रायव्हरचीच वाट बघतायत सगळेजण. तर चला ड्रायव्हर पण रेडी आहे. आणि बघा आता आपण फाटाकोड्यात पोचलेलो आहेत आणि इकडे श्री दत्त मंदिर आहे. फाटाकोड्याचं सुंदर मंदिर आहे. इकडे आपल्याला प्रेरणाला घेऊन यायचं आहे. ती नेहमी बोलत असते की तू इकडे घेऊनच नाही आलास, तर नेक्स्ट टाईम आता तिला पक्का घेऊन येऊ. पण आता तरी आपल्याला जायचं ते गणपती आणायला. बरोबर एकदम रोड टच पार्क केलेली आहे त्यामुळे आपल्याला पटकन निघता येईल. आणि सगळ्या गाड्याच गाड्या लागलेल्या आहेत कारण इथून पुढे गाड्या जात नाहीत, त्यामुळे इकडे फाटाकोड्यातील सगळेजण इकडेच गाडी पार्क करतात. आणि आता पुढचा रस्ता आहे तो सगळ्या शेतातून आहे. बघा सगळी भात शेती आहे इकडे, बरीच मोठी झाली आहे बघा भात शेती. आणि आता इथं कोकणी वाडीतून आपण चाललेलो आहोत. गाणी लागली आहेत बघा देवाची. आणि कसं बघा ग्रीन ग्रीन सगळं, तुम्हाला बोललेलो ना. आणि बघा असा मातीचा रस्ता. आणि पूर्वी इकडे पण भात शेती असायची पण आता भात शेती नाही, आता मस्तपैकी गवतच उगवलेलं आहे. पण हे जरा रस्ते छोटे आहेत त्याच्यामुळे कसं गाडी टाकायला भीती वाटते कारण समोरून गाडी आली तर परत रिव्हर्स मारत मारत घेऊन जावं लागतं. आणि बघा ना इकडे कसं डायरेक्ट शेत आहे, गाडीचा चाक जर खालती गेलं तर अडकलो. आणि इकडेच आहे मालणकरांचं घर, मूर्तीकारांचं घर. बघा ना घराच्या आजूबाजूला मस्त झाडं लावून ठेवलेली आहेत. आंबा आहे, नारळ आहे आणि अजूनसुद्धा बरीच वेगवेगळे झाडं आहेत. आणि इकडे म्हशी मस्तपैकी चरत आहेत, चरा त्यांची मजा आहे, त्यांना मस्तपैकी हिरवा चारा मिळतो आहे फ्रेश फ्रेश. आणि आपण आलेलो आहोत ऑलमोस्ट. आता बघूया गणपती बाप्पांच्या वेगवेगळ्या मूर्तीज असतील तर आपले गणपती बाप्पा कोण आहेत तर ते चेक करूया. ते वगैरे मज बघा. हॅलो, हाय, कसे आहेस? हां हां ठीक आहे, मजेत. पी पी पाणी पी. हाय बघा इकडे भात शेती केलेली आहे. भात आता चांगलं जून व्हायला लागेल आहे, मोठा आहे तसा. आणि आता आपण आलो आहोत मूर्तीकारांकडे, त्यांचं घर आहे. तर आधी बघतो मूर्त्या कोणकोणत्या आहेत मग तुम्हाला दाखवतो. गणपती बाप्पाच्या मूर्तीचं बरोबर आहे, छान वाटतंय ना. पण सुंदर सुंदर आहेत. बहुतेक सगळ्या मूर्तीज बुक झालेल्या आहेत. त्यांना बघा असं लावून ठेवत आहे. कोणाच्या नावाच्या आहेत ते बाबा पण आले आहेत. तर बघूया कोणती मूर्ती चॉईस करायची आहे. आणि बघा आपली गणपती बाप्पाची मूर्ती आपण ठरवलेली आहे. गणपती बाप्पा बाबा नाना काका नारळ ठेवतात. आणि इकडे पण बघा बऱ्याच मोठमोठ्या मूर्तीज आहेत. सो गावाला घरामध्येच मोठमोठ्या मूर्ती असतात. त्यामुळे सार्वजनिक गणपतीच्या मूर्त्या बरी मोठी आहे. मस्त दागिने घातलेले आहेत. आहे आपली मूर्ती मस्तपैकी, तिला सिंहासन आहे. हे बघ यांनी सांगितलं तेवढे ठेवतो. हां किती सांगलाय ते वाढवत द्यायचे हळूहळू. तुम्ही वाढवलं तर आम्ही घेणार, आम्ही काय नाही संकल्प वर्षभरामध्ये चालू
ना भो मला माहिती आहे मोठा अनुभव मी घेऊन येतो पटवून या पुढे पुढे गणपती बाप्पा आता येतात आपल्या घरी चला कृष्ण घेऊन येतोय सो आता आपण निघालो आहेत गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा आता येत आहेत आणि थोडंच अंतर चालायचं आहे आणि त्यानंतर मग पुढे आपण गाडीतून घेऊन जाणार आहोत सो बघा असं वाडी वाडीतून आपण गणपती बाप्पाने घेऊन येतो इकडे आहे थोडा आलं पाणी आहे चिखल आहे इथं तसं बघा आपले गणपती बाप्पा त्या गाडीत विराजमान झालेले आहेत आणि हळूहळू आपल्याला गाडी आता आपल्या घराकडे घेऊन जायची सो फायनली आपल्या गणपती बाप्पाची आता मूर्ती घरी आलेली आहे आता तिकडे तर ठेवली आहे आता नंतर मग आपण पूजा वगैरे करायची आहे आणि तोपर्यंत आई इकडे तुळशीची पूजा करते प्रेरणाने इकडे रांगोळी काढून झालेली आहे बघा अशी आणि इकडे पण प्रेरणाने रांगोळी काढली आहे आतमध्ये पण काढली आहे पण आतमधली सजावट मी तुम्हाला नंतरच दाखवतो जेव्हा आपण गणपती बाप्पाची स्थापना करू आणि त्यावेळी पूजा करू त्यावेळी पण बघा बाहेर असं डेकोरेशन आहे आणि इकडे आई गणपतीच्या पूजेची तयारी करते आणि मूर्ती आता आपल्याला स्थानापन्न करायची आहे पण आधी पूजेची तयारी चालू आहे बाकीचं डेकोरेशन मी तुम्हाला नंतर दाखवतो आणि इकडे आता जेवणाची तयारी झाली ना प्रणाज काय काय म्हणतं आज भेंडी कोबीची भाजी हां मोदक आहे काय वाटाण्याची उसळ आहे डाळ भात आणि हे बघा हे असं आहे आपलं गणपती बाप्पाचं डेकोरेशन स्वत आपली पूजेची तयारी झालेली आहे आणि आपले गणपती बाप्पा पूजेचं साहित्य ठेवलेलं आहे आपल्या समया फळं फुलं जी घेऊन आलेलो आपण मुंबईवरून बुर्ली मार्केटवरून गणपतीसाठी एक चांदीचा उंदीर मामा आहे आणि इकडे प्रेरणाने हार घेतलेला आठवतो ना तुम्हाला तो हार पण आपण तिकडे घातलेला आहे सो कसं वाटतं आपलं गणपती बाप्पा छानच वाटणार सो आता पूजेला आपण सुरुवात करूया केशवाय नमा परत माधवाय नमा गोविंदा नमा आता पुढचे मधुसूदन विष्णवे नमा पूजा चालू आहे आता श्रीराय नमा वामनाय नमा श्रीधराय नमा पूजा झाली की मग आपण आरती करूया दामोदराय नमा शंकरशनाय वासुदेवाय नमा प्रद्युम्नाय नमा अनिरुद्धाय नमा पुरुषोत्तमाय नमा तिकडे पूजा चालू आहे आणि तोपर्यंत बघा प्रेरणा इकडे सारण बनवते नुसतं मोदकसाठी मोदक बनवायला घ्यायचे यस आता मोदक बनवायला घ्यायचे पण या टोपात काय आहे या टोपात आहे उसळ बघा इकडे नुसतं गरमागरम उसळ आणि काकी आता सध्या पीठ मळते गणपती बाप्पा आणि इकडे बघा प्रेरणाची मोदक बनायला सुरुवात झालेली आहे आपली आदत पण झालेली आहे तर थोड्याच वेळात आता नैवेद्य दाखवायचं आपल्याला गणपती बाप्पाला आणि नैवेद्य देखून जावला की मग मस्तपैकी गणपतीचं जेवण डाळ भात उसळ भाज्या आणि मोदक मला तर असं जेवण खूप आवडतं स्पेशली अशा जेवणाच्या वेळी ना शीतळची जास्त आठवण येते म्हणजे प्रेरणा माझ्या बहिणीच्या हजबंडची ओके सो
इज बेसिकली फ्रॉम राजस्थान. तो एकदा गणपतीला आलेला आणि 5 दिवस तो इकडचं व्हेज जेवण जेवणार, तो बोलतो काय बापरे ऑसम जेवण आहे. असं जेवण जर रोज मिळालं ना तर आयुष्य सुखकर होईल. पण ठीक आहे, US असं जेवण मिळत नाही. ती एक गोष्ट आहे की असं जेवण जेवणाला तुम्हाला कोकणामध्ये किंवा इंडियामध्ये जावं लागतं. तर आता फक्त वाट बघतोय ती जेवणाची, नंतर मग नैवेद्य राखून जेवायला बसूया. जेवणाचं ताट नंतर दाखवेन तुम्हाला. बघा इकडे बघा, नैवेद्याची ताटं वाटून झालेली आहे. इकडे आपले गणपती बाप्पा, मोदक, दाखवून झाला की आपण जेवायला घेऊ. आणि आता वेळ झाली आपल्या जेवणाची. इकडे बघा आपलं डाळ भात, दोन भाज्या, चपाती, मोदक. या पटापट जेवून घेऊया, भरपूर भूक लागली आहे. आणि जेवण तर मस्तच झालेलं असणार. आणि इकडे प्रेरणाने बनवलं आहे. कसं झालं ते तुम्हाला सांगतो. या प्रेरणा आणि काकीने बनवलं आहे, कसं झालं ते तुम्हाला सांगतो. सो आपले गणपती बाप्पा आपल्या घरी आता विराजमान झालेले आहेत. आणि आता जेवण जेवून आता आम्ही पण तृप्त झालेलो आहोत. सो तुम्ही बघितलं कालपासून आपण सजावट वगैरे कशी केली आणि आज आपल्या गणपती बाप्पाचं आगमन पण झालं. सो गणपती बाप्पा मोरिया वन्स अगेन. तुमच्या ज्या घरचे गणपती बाप्पा आहेत त्याचे फोटोज मला इंस्टाग्रामवर नक्की पाठवा आणि मला टॅग करा, मी परत ते रीशेअर करेन. आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.